शिवराय मंडळी आता मुंबईवरनं कसारा मार्गे आपण खोडाळा म्हणजे कसाऱ्याला उतरून आपण नाशिकच्या साईडला त्र्यंबकेश्वरच्या साईडला आपण आलेलो आहोत आणि या लाईनीला आपण बळवंतगड म्हणून एक किल्ला आहे तो किल्ला करत आहोत. हा किल्ला कुठलीही माहिती नाही, कुठलंही भौगोलिक स्थान नाही, म्हणजे आधी जिथे पण कुठे गेलोय तिकडचा इतिहास माहिती, आजूबाजूचा परिसर, आजूबाजूचा समाज, गाव सगळं माहिती करूनच मी जात असतो. पण यावेळेला असं झालंय की फर्स्ट टाइम, म्हणजे आम्हाला माझ्याबरोबर उद्धव घरत आहेत आणि उद्धव आणि मी आम्हाला खरं जायचं होतं अहमदनगरला, नगरचा जो भुईकोट किल्ला आहे तो बघायला जायचं होतं. तो तर पॉसिबल झाला नाहीये, लगेच नाशिकलाच जाऊया कारण शेवटची मुंबईवरनं आपल्याला ट्रेन भेटेल कल्याणवरनं कसाराला जायला. तर कसारा ते श्वास लागतोय कारण की हे बघू शकतो पूर्णच्या पूर्ण टेकडी आहे. खरं इथे यायला बाईक किंवा स्वतःचं वाहन असेल चारचाकी इथं उत्तम आहे, पण आता सध्या आम्ही पायपीटच आहे. नाशिकला आम्ही ठरवलेलं जायचं होतं भास्करगडला, तिथे पण प्लॅन फ्लॉप झालेला आहे कारण की बस नाही भेटली. आणि आता रस्त्यातून येताना उद्धवला एक बोर्ड दिसलेला, एक बॅनर छोटासा बळवंतगड म्हणून, तर आम्ही म्हटलं की बळवंतगड करूया. त्यामुळे आता बळवंतगड लागलं आणि हा आजूबाजूचा परिसर आहे आणि इथे आम्ही असे थकलेलो आहेत पूर्ण, कारण की हा पूर्ण रूट बाईकचा कारचा असा आहे, कारण की हे ट्रॅकिंगचा रूट नाही येत आहे. कारण किल्ला समुद्रसपाटीपासून जवळपास 710-703 एवढाच फूट उंच आहे, जास्त 3000-2000 असं नाही. टेकडी आहे छोटीशी, माहिती मला माहिती नाही, छोटेसे फोटो वगैरे बघितले तर वरती काय काय भेटेल आपल्याला बघायला. मंडई छोटं छोटं करता करता हा रोड काय संपत नाही आणि हे बघू शकता कसं झाड आधारस्तंभ त्या पूर्ण वेल म्हणजे मुळांनी राहिलंय ते अजून टिकलंय. थोडा जरी त्याला धक्का बसला तर ते पूर्ण झाड इथे खाली पडू शकतं. उद्धव गेलाय पुढे, आता आपल्या पटापट जायला पाहिजे. दम लागलाय, भरपूर दम लागलाय. छोटं छोटं म्हणता म्हणता भरपूर घाम काढलाय. तर मंडळी आता वाजले आहेत 11 आणि जवळपास 10-15 मिनटं टेकडी चढलोय आम्ही, पण थकवा खूप लागलाय त्यामुळे इथे जसं रस्त्यावरतीच बसलोय. अजून आपल्याला वरती चढायचं आहे. आता गुगल मॅपमध्ये आणि मेन म्हणजे दिसतो तरी आहे किल्ला आणि रूट दिसतोय, त्यामुळे अंदाजे अजून किती 10-15 मिनटं लागतील अजून वरती चढायला. आता जरा पाणी बिणी पितोय, थोडा हॉल्ट घेतोय, थोडं बसलोय. हवा मेन म्हणजे वातावरण असं आहे ना इथलं, आता म्हणजे ऊन पण नाही आहे, कडक दमट हवामान आहे एकदम असं. आणि आजूबाजूची जी झाडी आहे त्यातून एक वेगळाच दर्प येतोय जो जंगलामध्ये आपल्याला जाणवतो तसा आहे. आता पाणी वगैरे पितोय आणि वरती जातोय. आता इलेक्ट्रॉन टाकलंय पाण्यामध्ये, बरं वाटतंय जरा. झोप नाही रात्री, विचार करू शकता तुम्ही, झोप नाही, झोप नाही. हा पोरगा आहे ना अक्षरशः झोपलाय
आणि तिथं बॅक कॅमेराने असं दाखवतो की मी झोपलोय तो झोपलाय पण त्याची राखण मला करायला लागत होती त्याच्या बॅगेची. काय काय सीन झाले तुम्हाला माहिती आहे. तर चालत जाताना असा हाच रोड मगासपासून आपण कंटिन्यू करत होतो, तो पण पुढे जातोय, पण पुढे आपण असंच चालत राहिलो. तर म्हणजे ह्या डोंगरापासून दुसऱ्या डोंगरावर खाली उतरू तर खरं योजना फलक की इथे इकडनं मार्गदस्त व्हायचा आहे. तर आता ग्रामस्थांना विचारून आम्ही कळालं की ह्या दिशेला आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तर आतमध्ये किती मिनिटं अजून लागतील ते आपल्याला आयडिया नाही आहे. तर म्हणजे समजून जा, जर आपण ह्या रस्त्याने जर पुढे पुढे येत असू तर आपल्याला मध्येच अशी एक जंगलाची आतमध्ये वाट जाताना दिसते. ज्या रस्त्याच्या वाटेला जंगलाचा रोड आहे तिथून गेल्यानंतर तीन वाटा दिसलेल्या. आता नेमकी कुठली वाट आहे ते कळत नाही आहे. चल चल तिकडेच जाऊ कारण ही इकडनं जी वाट दिसते आम्हाला ती खाली उतरते. आम्हाला परत जिथून आलो तिथेच जायला लागेल. तिथून परत एक वरती जाणारे दोन वाट आहेत, त्याच्यापैकी एक वाट कुठली तरी बघायला पाहिजे. किल्ला मंडळी असं आहे ना, म्हणजे फारसं कोण येत नाही आणि ग्रामस्थांना पण एवढी त्याची माहिती नाही की बाबा, फक्त एवढंच माहिती आहे की बळवंतगड आपल्या गावाच्या वरती एक किल्ला आहे बस. पण मार्ग सूचना फलक असं काहीच नाही आहे इथे, त्यामुळे आम्ही पण जरा गोंधळलोच आहे. फुलं अशी छानशी जंगलाची. पांडुरंगा म्हणजे आपण जिथे होतो तिथे जरा परत आलेलो आहे. बाहेरचा रस्ता आहे. आता ही एक वाट आहे आणि साधारणतः इथे एक वाट आहे. ही वाट मला वाटते. बघू आता ह्या इकडनं गेलेलो, आता इकडे जाऊन बघतोय. वाटते ना थोडी हाय अशी बघू. अच्छा मार्किंग पण आहे. आता ही मार्किंग नक्की मार्किंग वाटते, मार्किंगच आहे बघू. बेकार जाम छोट्याशा डोंगराचं, छोट्याशा किल्ल्याचं हे छोटस पठार आपण बोलू शकतो. साधारणतः 5 ते 6 मिनिटं जे चुकलेलं वाट होतं ती आणि आताची धरून 5-6 मिनिटं झाली असतील. आम्ही एका पठारावर पोचलो आहोत. हे पठार आहे आणि ती वाट बरोबर होती कारण हे पाठी माझ्या बघू शकताय तुम्ही. इथे झेंडा दिसत नसेल तुम्हाला तर एक भगवा झेंडा दिसलेला आहे, दिसतो आहे. तर तोच बाले किल्ला किंवा तोच किल्ला असणार. पाय पण तडमडतात आहेत कारण की तेच ते मगाचं कारण, जायचं होतं भुईकोट त्यामुळे शूज किंवा चपला एकदम साध्या आणल्यात. आणि चढतो आहे आज एक गिरिदुर्ग गड. वा काय म्हणायचं आम्हा दोघांना. दिसतंय त्याचं तुम्हीच बघा कारण तटबंदीचे अवशेष दिसायला चालू झालेले आहेत. उद्धव जिथे उभा आहे त्याच्या पाठून जी येते ती. आणि हा सर्वत्र किल्ल्याच्या ह्या बाजूचा परिसर आणि किल्ल्याच्या ह्या बाजूचा परिसर. तर मंडळी आता आपण वरती आलेलो आहोत किल्ल्याच्या बळवंतगडावरती. बळवंतगडाच्या पठारावरनं आता आपण बरोबर किल्ल्याच्या एंट्रन्सला आलेलो आहोत. इकडे काय माहिती नाही आता, म्हणजे अंदाज नाही आहे काही की इथे दरवाजे असेल किंवा काही. माहिती खूप कमी आहे, तुरळक माहिती आहे. त्याच्यामध्ये जेवढी काही माहिती मिळाली ती मी तुमच्यासमोर सादर करतो. तर महत्वाचा मुद्दा असा आहे की इथे आपल्याला
अशी एक तडबंदी दिसते आणि या तडबंदीला कुठलाही चुना प्रकारा नाहीये. म्हणजे आपण भरपूर किल्ल्यांमध्ये बघतो की चुना चुनखडी शिसवतून तडबंदी भरली जाते, पण इथे तडबंदी कुठलीही भरली नाही. इथे दगडावरती दगड फक्त ठेवला गेला आहे किंवा ओली माती चिकट माती वापरली गेली आहे ती पण काय माहिती नाही, पण दगडावर दगड फक्त दिसतोय इथे. आणि अशी ही तडबंदीची रचना आहे. ही तडबंदी पूर्ण किल्ल्याचा जो घेर आहे त्याला ही पूर्ण बंदिस्त आहे असं माहितीमध्ये दिलेलं आहे. एवढा सुंदर असेल देखणा असेल आणि दिसायला एवढा, पण शेवटी म्हणतात ना सह्याद्रीमध्ये आलं की प्रत्येक किल्ला हा सुंदरच भासतो. आणि तसं याचं निसर्ग सौंदर्य आहे. महिना ऑक्टोबरचा चालू आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता पावसाळा नुकताच गेलेला आहे. आणि जे सौंदर्य फुलं आणि वेगवेगळी फुलं फुलझाडं आता आपण बघू शकतो या किल्ल्यावरती उगवलेली आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सह्याद्रीमधले हे पूर्ण पठार, तर आपल्याला इकडे त्रिंगळवाडी किल्ला दिसत आहे. त्याच्यानंतर माळचं जे पठार आहे जो लोहमार्ग आहे कसाराचा, मुंबई कसारा किंवा पुढे जाणारा तो आपल्याला दिसत आहे. त्याच्यानंतर मुंबई नाशिक महामार्ग आपला रोडचा दिसत आहे. असा किल्ल्यावरनं आपल्याला मोठा असा मुलूक दिसत आहे. आता आपण पुढे किल्ल्याचे जाऊया आणि आजूबाजूचा जो परिसर आहे किल्ल्यातले जे अवशेष आहेत ते आपण आता बघूया. आता आपण त्या दिशेने आलेलो आहोत ही तडबंदी आणि त्याच्यामधून आपण आलेलो आहोत. तर इथे आपल्याला एक असा अवशेष दिसत आहे. तर हे नक्की काय आहे ते कळत नाहीये. दोन संदर्भ इथे होतात, की म्हणजे सौज कुपम वाटतंय, तर मी तुम्हाला झूम करून दाखवतो कारण की त्याच्या आतमध्ये जायला पण खूप भीती वाटते फाटते अक्षरशः, कारण आम्ही फक्त इथे दोघं आहेत, मी आणि उद्धव आहे. आणि काही असू शकतं वन्यजीव सरपटणारे प्राणी वगैरे, आणि सर्वत्र हिरवळ पसरली आहे. तर तिथे आम्हाला दोन संदर्भ असे की म्हणजे ते सौज कुप तरी असेल तेव्हाचं टॉयलेट, किंवा माहितीमध्ये असं आहे की तडबंदीचं जे अतिरिक्त पाणी आहे ते खाली झालं एक नाली, म्हणजे एक नाल्यासारखं जे पाणी वाहून जातं अतिरिक्त पाणी, पण ते तसं तिथे पण आहे सेम, पण इथे जे आहे ते सौजकूप वाढले. आता आपण पुढे जात आहे, आपण ते सौजकूप बघितलं त्याच्या पुढे आपण आल्यानंतर आपण जेव्हा पुढे पुढे चालतो तेव्हा किल्ल्याचा जो उंचवट्याचा भाग आहे ते आल्यानंतर आपल्याला हे असे वाड्याचे अवशेष दिसतात. हे बघू शकता तुम्ही पूर्णतः दगड चौथरा आहे, या पूर्ण सदर जशी असते त्याप्रकारे हे वाड्याचे अवशेष आहेत. आणि हे वाड्याचे अवशेष बघत असताना आपल्याला अजून एक नजारा नजरेस पडतोय, तो म्हणजे हा पाटचा सुंदर असा नजारा. तर ह्या किल्ल्याचा इतिहास बघायला गेलं तर हा किल्ला एक वॉच टॉवर आहे, एक टेहाळणीचा बुरुज आहे. प्राचीन मार्ग अर्थात सोपारा बंद आताचा नाला सोपारा डहाणू तारापूर जो कोकणातलाच भाग आहे एक उत्तर कोकण, तर डहाणू सोपारा हा एक प्राचीन मार्ग होता. सोपाऱ्यावरनं जव्हार मोपाडा आताचा जव्हार, त्याच्यानंतर थळघाट आणि त्याच्यानंतर हे नाशिक आणि नाशिकच्या पुढचा हा प्रवास. तर असा हा तिकडचा थळघाट जो होता, या थळघाटावरती काही किल्ले होते त्यांचं वॉच टॉवर अर्थात टेहाळणीसाठी बुरुज उभारले होते, काही गड उभारले होते, त्याच्यापैकी हा एक किल्ला म्हणजे बळवंतगड. परंतु हा किल्ला कोणी बांधला हे मला तरी माहिती नाही, माहितीमध्ये मला अजून आढळलं नाहीये. जर तुम्हाला ह्याच्याबद्दल माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आता आपण अजून पुढे जाऊया, काही अजून वास्तू आहेत त्या बघूया. आम्ही या दिशेने खाली उतरलो आहे. सर्वत्र आपल्याला पूर्ण पठार दिसत आहे परत, आणि ती सह्याद्रीची रांग, त्याच्यानंतर ते पठार आणि हा आजूबाजूचा सर्वत्र परिसर. आणि ही ते आपल्याला दिसत आहे ती म्हणजे लोहमार्ग अर्थात रेल्वेची पटरी, हे बघू शकता तुम्ही. तर ती गायब कुठे होते? हा तिथे भोगदा आहे, मला वाटलं ती वशीच वरती चढते की काय मग अशी, पण मला तेच वाटलेलं. तर असा हा परिसर आहे
आणि ही किल्ल्याची अंतिम दिशा आहे. त्यात आपण बघायला जायचं आहे ते म्हणजे मंदिर, हनुमानाचं मंदिर आहे ते आपण. आज होता दसरा आणि दसऱ्याचं औचित्य साधून आपण आज या विजयादशमीच्या दिवशी बळवंत गडाला भेट दिली होती. खरं म्हणजे हा सफर, ही भटकंती, हा फेरफटका काही निराळा होता, कारण की जायचं होतं नगरला, अहमदनगरला, त्याच्यानंतर भास्करगड आणि ठरला अचानक बळवंतगड. आणि बळवंतगडाची माहिती नाही, काय नाही, आणि आम्ही दोघं आलो आणि छान आमचा फेरफटका झाला, भटकंती झाली, सुंदरशी माहिती कळाली, अवशेष बघितले. आणि आता इथे आपण ही व्हिडिओ एंड करत आहे, व्हिडिओचा शेवट करत आहे. शेवटला मी फक्त एवढंच सांगेन की दसऱ्याचं औचित्य साधून आम्ही आज बाहेर पडलो होतो आणि दसरा आम्ही चांगल्या प्रकारे बोलू शकतो की सत्कर्णी लागला आमचा आजचा दिवस गडावरती, किल्ल्यावरती. आणि जर ह्या किल्ल्याला तुम्हाला भेट द्यायची असेल तर एक गोष्ट आहे की मुंबईवरनं तुम्ही येणार असाल, पुण्याचा एवढा आयडिया नाही आहे. नाशिकवरनं तर हा किल्ला बऱ्यापैकी तुम्ही येऊ शकता, पण मुंबईवरनं तुम्हाला यायचं असेल मी कसारा घाटा, कसारावरनं तुम्ही खोडाळा, ज्या जीप असतात किंवा टमटम आपण बोलू शकतो, त्या जीपनी तुम्ही खोडाळ्याला येताना तुम्हाला मध्ये तराळेवाडी म्हणून एक गाव आहे, त्या तराळेवाडीला तुम्हाला उतरायचं आहे. किंवा जीपवाल्याला जरी तुम्ही सांगितलं की बळवंतगडाला जायचं आहे, तर तुम्हाला जी कुठली वाट आहे ती तुम्हाला सांगतील. तर बळवंतगडाची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. भेटूया कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय भारत.